खरे रसाळ गोमटी, तसं आम्ही जे करतो ते आमची मुलं करायला लागले. आता त्यामध्ये मुलगा मुलग्याला मी जास्ती घेतलं नाही, तो पण त्यामध्ये इंटरेस्टिंग असतोच, पण त्याला पहिलं त्याच्या संसाराचं बघून घे, कारण त्याच्या आम्ही जे केलं किंवा आम्ही जे चटके सोसले बरोबर ते त्याला चटके सोसावे लागू नयेत, त्याच्या सोयीस्कर परिस्थितीतून त्याला ते सांभाळता यावं बरोबर, असा एक विषय म्हणून आम्ही त्याला संसाराकडे पहिल्यांदा लक्ष दे. कारण साधू संतांनी पण सांगितलं आहे, पहिला संसार करावा नीट नेटका, नंतर त्या घ्यावा परमार्थाचा गुटका. आणि म्हणून त्याला मी त्या त्यांची आम्ही जे कष्ट घेतले ती त्यांची कष्ट करायची कुवत नाही आताच्या मुलांची लक्षात येऊ शकते. हा तो प्रॉब्लेम आहे. हा आणि त्यांना पहिला तुम्ही पहिलं सेटल व्हा आणि पुन्हा यामध्ये तुम्हाला काय करायचं. पण माझ्या मुलींनी काय केलं, मुलींनी लहानपणापासूनच यामध्ये आपलं करिअर करायला सुरुवात केली. माझ्या दोन्ही मुली शाहीर विद्या देवेकर, शाहीर शिला पाटील, ह्या दोन्ही मुली आज चांगल्या गातात, उत्तम गातात, उत्तम गातात. आणि शिला पाटीलचं तर फार मोठं नाव आहे, तिला प्रतिभाताईंच्या नावाचा पुरस्कार मिळालेला आहे, राष्ट्रपती प्रतिभाताई त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळालेला आहे, तिला आदिवासी लोकाला पुरस्कार मिळालेला आहे, आणि नेहरू युवा केंद्राचा, असे तीन भारत सरकारचे पुरस्कार तिला, आपल्या जिल्ह्यामध्ये भारत सरकारचे लोककलेसाठी तिन्हीच्या तिन्ही पुरस्कार तिला मिळाले. आणि इतर एनजीओ संस्थांचे तिला एक 7 पुरस्कार, असे एकूण 10 पुरस्कार तिला मिळाले. म्हणजे प्रमाण त्यामधलं अनेक महिला शहरी युवा शहरी यामध्ये पुढे आले. हा पुढे आले आणि तिथं त्यामध्ये चांगलं करिअर आहे. आणि शिवाय ती आपलं संस्कार करून शहरी करून आता ती यावर्षी ग्रॅज्युएशन होईल तिचं. आणि 2 नंबरची मुलगी आपली विद्या देवेकर, ती या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करत्या, ती पोवाडे वगैरे चांगलं करत्या, तिला पण श्रमशक्ती फाउंडेशनच्या वतीने एक पुरस्कार मिळाला परवा. आणि ती या क्षेत्रामध्ये म्हणजे चांगलं कार्य करेल असं आम्हाला तरी वाटतं. खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमची पुढची पिढी सुद्धा तितकीच सक्षमपणे घडवलेली आहे, आणि शाहिरीमध्ये दिलेले योगदान हे निश्चितच म्हणजे दखलपात्र आहे. म्हणजे तुम्ही स्वतः याच्यात आयुष्य खर्च केलं आणि तुम्ही तुमची पुढची पिढी सुद्धा तयार करून ही परंपरा जोडून घेतली शाहिरी व्यवस्थेशी. आणि ते जोडून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसानं असंच करावं. समाज मला काय देतो बघण्यापेक्षा आम्ही काय समाजाला देतो, वा ही एक आपण समाजाशी जोडलेली नाळ आहे. नक्की त्यासाठी माझी नोकरी सुद्धा गेली. बरोबर. ते संस्थानिक ते तुम्ही असंच करायचं नाही, ते तुम्ही तसंच करायचं नाही, पण आम्ही काय करायचं आम्ही ठरवणार का तुम्ही. नोकरीच्या वेळेनंतर व्यतिरिक्त आम्ही काय करायचं, नोकरीमध्ये आम्ही तुमच्यात जे काम स्वीकारले त्यामध्ये काही कमी पडलं तर आमच्याकडे एक्स्ट्रा मागून घ्या. नक्की. पण इतर नोकरीच्या इतर वेळेत आम्ही काय करायचं आम्ही ठरवणार, त्यावर आमच्या. आणि आमची पहिली समाजाशी नाळ, त्यामुळे आम्हाला तुमच्या नोकरीची आवश्यकता नाही. बरोबर. तेवढा एक स्वाभिमान आम्ही जीवन ठेवला. बरोबर बरोबर. आता शाहिराची मुलाखत आणि त्यामध्ये त्याचं पोवाडा झालं नाही असं होणार नाही. तुम्हाला आवडलेला तुमचा पोवाडा आणि इतर कुठल्या शाहिरांचा आवडलेला एखादा पोवाडा, असे दोन दोन चरण आपल्या आवाजामध्ये होऊन जाऊ दे, मग आपण या मुलाखतीचा समारोप करूया. ते वीर जातीवंत खचित मृत्युनीय होत अमर जगतात, देशासाठीच प्राण देणार राष्ट्रासाठी प्राण देणार, म्हणून पोवाड्याला रंग भरणार. जी 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 पंजाबात लाहोर शहर बहुत सुंदर सुरेख घरदार, वस्ती तिथं आहे त्यात बहुदाट, शाळा कॉलेजांचा बहुत गजबजाट, दुकाने आणि बंगलेत आहेत आटोकाट. जी 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 हा भगतसिंगाच्यावरची साकवळकरांचा पोवाडा. बरोबर. साकवळकर शाहीर साकवळकरांचा पोवाडा. बरोबर. आवडला तुम्हाला? हा मला आवडला. आणि ते एक जिवंत काव्य आहे. ज्यावेळेस पोवाडा आपण गातो रिदम मध्ये तेव्हा ते काव्य उभं राहतं, जिवंत होतं काव्य. बरोबर. आणि म्हणून ती भगतसिंग जयंतीला मी हा पोवाडा त्यांचा नेमका गातो निश्चितपणे. आमच्या गुरुजींचा पोवाडा मी गातो अफजल खानाचा वध. धन्य धन्य शहाजीचा पुत्र घेऊन हाती शस्त्र चालवी सूत्र, सूतजी जाई सलाभे दैवान, निपजला हिरा महाविद्वान, होऊन गेला वीर बलवान. जी 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 कापती मनी थर थरान पळती भर भरा, अहो कापती मनी थर थरा पळती भर झरा, यवन झर झरा नको हा जन्म होई यवनास, शांत चित्ताने ऐका कवनास, विभूते शहीर गातो कवनास. जी 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 विभूते शहीर लिहितो कवनास. जी जी जी
ही त्यांचीही काही रचना. आणि साधारणपणे मी माझ्या रचना गात नाही, माझी मुलं माझ्या रचना गातात. मी माझ्या गुरुजींचा भूमिका आहे का म्हणजे तुम्ही तुमच्या रचना गायच्या नाहीत आणि गुरुजी नाही तसं काही नाही, पण मला माझ्या गुरुंच्या रचना आवडतात ना. माझ्या गुरुजींचं नाव कोणी करणार, ते इतकं इतकं अफाट आहे की बरोबर आहे. अगदी 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 आमच्या रचना कुणी पण गायन हो. आज महाराष्ट्रामध्ये 30-35% शाहीर तरी माझ्या स्त्रीगुणाच्या रचना गातात. कारण एक प्रसंग असा आला, लातूरला कार्यक्रमाला चाललो होतो आणि बाबासाहेब देशमुखांचे पुतणे शाहीर संभाजी जाधव पुतणे आता कुठे असतात ते मालीवाडल्याच असतात. देशमुख शाहीरांचं मूळ नाव जाधव. अच्छा. संभाजी जाधव त्यांचे पुतणे संभाजी जाधव देशमुख शाहीरांचे सख्य पुतणे तीन नंबरच्या भावाचे. ते अजून ते गातात काय ते गातात. ते माझ्या सोबतीला होती, ते आमच्या समवयस्क आहे तो, आमच्यापेक्षा थोडं वयानं लहान पण आहेत अजून. आणि ते माझ्या सोबती होते. लातूरला कार्यक्रमात चालू होतो, मला तिने म्हटली मी कार्यक्रमाला येऊ का तुमच्या संगत. अच्छा म्हणजे एवढे मोठे माणसाचा शाहिराचा पुतण्या आमच्या संगत येतो म्हणजे आमच्या आणि अंगावर मोठं बरं मास्तर लोक. बरोबर. मग पंढरपूरमध्ये गेल्यानंतर मग ते मला म्हणजे इथं बाबा आहेत, बाबा म्हणजे गहिनीनाथ देशमुख. बरोबर. गहिनीनाथ देशमुखांना बाबा म्हणत होते. गहिनीनाथ देशमुख आहेत अजून नाही वारले. तर ते म्हणले बाबांची भेट घेऊन जाऊया. आता म्हटलं इथं बाबा कोण भेटतात ते तर बघू, आपल्याला नवीन कोणतर आपल्याला भेटेल. ठीक आहे म्हटलं गाडी घ्या तिकडं. त्यांच्या ह्याच्यात गेलो तर ते सेम बाबासाहेब देशमुखांच्या सारखे दिसायला सेम अगदी सेम. ते पण एका डोळ्यानं चकणे, ते पण एका डोळ्यानं चकणे, साधारण हे जरा साधारण चकणे होते. आणि तिथे गेल्यानंतर संभाजीरावांनी आमची ओळख करून दिली. ते म्हटले हे बाबासाहेब देशमुखांचे धाकटे भाऊ गहिनीनाथ देशमुख. धाकटे भाऊ म्हणजे नातेवाईक की सख्य धाकटे भाऊ? बरं. ते सात जण भाऊ आहेत बाबासाहेब देशमुखांचे सख्खे सात जण भाऊ. त्यातले हे दोन नंबरचे भाऊ गहिनीनाथ देशमुख. आणि हे गहिनीनाथ देशमुख मला म्हणजे संभाजीराव दादांनी ओळखून दिले. म्हणजे गुरुजी हे म्हणले आमचे बाबा हे शाहीर गहिनीनाथ. आम्ही आपलं दर्शन घेतलं त्यांचं, त्यांना नमस्कार केला. ते म्हणले मला तिने उठवलं, म्हणले मला नमस्कार करू नका. म्हणले मी म्हणलं का अमोली ज्येष्ठांचा आशीर्वाद घेणं आमचं काम आहे. बरोबर. म्हणले तुमची ओळख सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं. म्हणले म्हणले मी तुमची गाणी गाते म्हणले स्त्रीगुणातीची. बरोबर. आणि त्यानंतर मला माहीत झाली की महाराष्ट्रातल्या असे बऱ्याच शहरांच्याकडे माझी गीत आहेत. त्या माणसानं प्रांजळपणे कबूल केली मी तुमची गाणी गातोय म्हणली, तुमच्या नावासकट गातोय म्हणली. मला काय अडचण नाही. अजून काय पाहिजे मग? एवढा मोठा माणूस आपलं गाणं म्हणतोय म्हणजे त्या गाण्यामध्ये समाजाला देणं जो काहीतरी आहे ते आम्हाला त्यावर थोडंसं 100%. आणि आहेतच तुमची गाणी बरंच तुमचं साहित्य आपल्याकडे आणि त्यानुसार ते जाणवतंच. ते शाहिरीचे काव्य आहे जो प्रबोधनाचा विचार आहे तो निश्चित स्वरूपात. खूप चांगलं वाटलं, खूप छान वाटलं. माझ्या अभ्यासा दृष्टीनं तुमचं हे जे काय विवेचन आहे ते निश्चित लाभदायक ठरेल. तुमच्या भावी वाटचाला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुमच्या संशोधनासाठी पण शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद त्याबद्दल. आभार.